आज सकाळी नागपुरातील वाठोडा परिसरात बेवारस कुत्र्यांनी महिलेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमित्रा ठाकरे गंभीर जखमी झाले असून जखमी महिलेला जगनाडे चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात बेवारस कुत्र्यांची किती दहशत आहे याचं चित्र दिसत आहे. आज सकाळी नागपूरच्या वाठोडा येथे सुमित्रा ठाकरे यांच्यावर बेवारस कुत्र्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात सुमित्रा ठाकरे गंभीर जखमी झाल्या असून जखमी महिलेला जगनाडे चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेमुळे परिसरात बेवारस कुत्र्यांची दहशत किती पसरली आहे याची प्रचिती येते. नागरिक आपल्या लहान मुलांना घराच्या आतमध्ये ठेवीत असल्याचे चित्र या परिसरात दिसून येते. महिलेवर हल्ला चढविणाऱ्या कुत्र्याला इतर बेवारस कुत्र्यांनी ठार मारलं असलं तरी इतर बेवारस कुत्रे नागरिकांसाठी लहान मुलांसाठी चिंतेचा विषय ठरलं असल्याचं चित्र दिसत आहे. महानगरपालिका प्रशासनानं बेवारस कुत्र्यांना पकडावं आणि त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. कावरला कुत्रा आला आणि एकदम त्यांच्यावर अटॅक केला. एकदम पाठीला हात मारला कशी ते पल्ली तर त्यांनी हाताला पण चावलं आणि जोरदार चावला आहे त्या हाताला. मग आम्ही ॲडमिट केला सेवन स्टारमध्ये. डॉक्टरनं सांगितलं का रिच नको घ्या, कावरलो कुत्रा आहे. इंजेक्शन वगैरे आणले आम्ही, इंजेक्शन लावले आहे. आता त्यांनी सांगितलं का रात्रभर आज ॲडमिट ठेवा तर हे कुत्रं आमच्या स्वाधीनं करण्यात द्या. आम्ही याला JCB वगैरे घेऊन गड्डा करून आम्ही आपल्या खेड्यागावात नेऊन खेडीला यांना गाडतो. याला किती लोकांनी चावला म्हणतात तिकडे वस्तीमध्ये? वस्तीत तेवढं तर काही मला माहिती नाही किती लोकांना चावलं, पण मग तेच कुत्र्यांनी मग तिच्याकडनं सुटलं, दुसरे धावले तिच्याकडनं सुटलं तर मग कुत्र्यावर अटॅक केला त्यांनी. तर ते दोन चार कुत्रे धरून त्याला कुत्र्यानंच मारलं त्याला. किती दहशत आहे सर वस्तीमध्ये? वस्ती तर बारगावला राहते. माझं नाव विजय आहे, सुनील बारी आहे. आम्ही सकाळी 6 वाजता उठलो तेव्हा ते ठाकरे ताईंना अटक केलं त्या कुत्र्यांनी. आणि त्याच्यानंतर म्हणजे काल रात्री बाजूला बांधकाम सुरू आहे, तिथले लोक झोपले होते बांधकामवाले ते मिस्त्री लोक, तर ते कुत्री तिथे गेली आणि तिथे एकाला हाताला चावली आणि दुसऱ्याला कानाच्या मागे चावली. दोघांना रात्री चावलं आणि सकाळी उठल्यानंतर त्या ठाकरे ताईंना 6-6:30 त्या उठल्या झाडू मारायला, तर त्यांना पण पूर्ण हाताला वगैरे पूर्ण अंगाला चावली. आणि नंतर आणखी आमच्या घरासमोर आली. घरासमोर आल्यानंतर तो दुसरा एक कुत्रा आहे बाजूचा, त्यांनी त्याच्यासोबत दोघांची म्हणजे लढाई झाली. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टच त्या कुत्र्यांनी सोडलंच नाही पूर्ण त्या कुत्रीला मारेपर्यंत. आखरी तिचा जीव गेला तेव्हाच लोकांनी धावल्यानंतर जीव गेल्यानंतरच त्या कुत्र्यांनी सोडलं. धावलं तरी सोडत नव्हती. पण आता सांगा की मरम आता ती तर मेली, तिची भीती नाही आम्हाला. पण आता जे समजा ज्या कुत्र्यांनी तिला मारलं त्याची पण भीती आहे ना. आता समोर जाऊन समजा त्याची विष म्हणजे तिचं विष तिला त्याला जाऊ शकते ना कुत्र्याला. आमचं असं म्हणणं आहे की त्या बाजूच्या म्हणजे त्या काकूंनी पण त्यांच्या कुत्र्याला पण म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये देऊन द्याव. घरी ठेवून काही उपयोग नाही ना. किती दहशत आहे वस्तीमध्ये? हो दहशत तर आहेच. आता म्हणा आता सगळेच जण तसेच म्हणत आहे. कारण काल माझी पण मुलगी फार्मशीमध्ये गेली पण तिला माहीत नव्हती कुत्री कावरली होती म्हणून. ते होती तिथेच पण इतक्यानं बरं झालं का माझ्या मुलीला काही नाही झालं. आज मुलाला घराबाहेर पाठवता तुम्ही? नाही आता ती तर मेली, आता तेवढी भीती नाही. पण जे दोन कुत्र्यांना ती चावली आहे म्हणजे ती कुत्री एका बाजूची कुत्र्याला चावली 2-3 ठिकाणी तर त्याची पण भीती झाली ना. आता तो आहे ना, आता ती तर मेली पण दुसरा कुत्रा आहे ना. आणखी काही परिस्थिती तशी परिस्थिती वगैरे आज पण माहित नव्हतं आम्हाला. जे आजच समजा म्हणजे माहित पडलं का ही कुत्री कावरली होती म्हणून. याच्या आधी माहित वगैरे नव्हतं आम्हाला. बघा काय ना तुमचं? माझं विजया सुनील बारे.